नमस्कार, मी किरण ठाकूर, एक ॲस्ट्रॉलॉजर वास्तुतज्ञ, आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. आपल्या सर्वांना माहिती आहे की शरद पौर्णिमा आहे आणि शरद पौर्णिमेचा चंद्र म्हटला की 16 कला गुणांनी संपन्न असतो आणि 16 कला या कृष्ण भगवानांच्या आहे. मग या शरद पौर्णिमेला आपण असा कोणता उपाय केल्यामुळे आपले सगळे दुःख दूर होतील? कारण असं म्हणतात ना, चंद्र हा आपल्या कुंडलीमधला मनाचा पण राजा असतो. कारण 9 प्लॅनेट्स आहेत, त्याच्यामधला एक चंद्र हा पण एक ग्रह असतो. आपण म्हणतो ना की माझं मन खूप नाराज असतं नेहमी, मला काही जरी केलं तरी माझं मन लागत नाही, माझ्या पार्टनरसोबत म्हणजे माझ्या वैवाहिक जीवनामध्ये पण भरपूर प्रॉब्लेम आहे, मी कोणासोबतही काही पटून घ्यायला गेली तर माझ्यासोबत तसं होत नाही, त्याला मनाचा चंद्रमा म्हणतात. मग या शरद पौर्णिमेला आपला चंद्र कसा स्ट्रॉंग करावा आणि आपल्या वैवाहिक जीवनामध्ये पण गोडावा कसा आणावा, हे मी काही उपाय आहेत ते आपल्या सर्वांना सांगणार आहे आणि हे नक्की करा, याचा खूप चांगला असा रिझल्ट आहे. बघा, शरद पौर्णिमा म्हटली की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या दिवशी समुद्र मंथनमधनं लक्ष्मी माता निघाली होती. असं म्हटलं जाते की या दिवशी लक्ष्मी माता उल्लू म्हणजे घुबडवरती त्या वाहनावरती फिरून सगळीकडे बघते आपल्या पृथ्वी तलावावरती की कोण माझी आज पूजा करत आहे आणि कोण नाही. आणि असं म्हणतात आजच्या दिवशी म्हणजे शरद पौर्णिमेच्या दिवशी विष्णू भगवानांची पण तुम्ही पूजा करत असेल तर तिथे लक्ष्मी माता ही चालतच येते. कारण विष्णू आणि लक्ष्मी विना वैकुंठ काय, हे धरती पण अधुरी आहे. मग बघा, लक्ष्मी मातेला आपल्याला कसं प्रसन्न करायचं आहे आणि जर आपल्याला वैवाहिक समस्या असतील, नवरा बायकोमध्ये पटत नसेल आणि आपली बॉन्डिंग जुळत नसेल, कारण म्हणतात ना की डिवोर्सवरती काम आलेलं आहे ताई, पटत नाही आहे, मी काही जरी सांगितलं तर आमच्या नवरा बायकोमध्ये एक गोडावा म्हणजे प्रेमपणा नाही आहे, मग याच्यासाठी काय करावं? या शरद पौर्णिमेला ज्या पण वैवाहिक स्त्री असतील, पार्टनरमधला 2 पार्टनर असतात, या दोघांपैकी एकाने जरी हा उपाय केला तरी याचे खूप चांगले रिझल्ट आहे. मग या शरद पौर्णिमेला संध्याकाळी जसं चंद्र 16 कलांनी संपूर्ण असतो आणि संध्याकाळी 5:30 चंद्र निघणं सुरू होऊन जाईल, रात्रभर शरद पौर्णिमा आहे तर सकाळी पहाटेपर्यंत आहे, मग आपल्याला या दिवशी संध्याकाळी 1200 व्हाईट कलरचे 1200 आपण दिवाळीला पूजेमध्ये वापरतो. आपल्या सर्वांनाच माहीत आहे व्हाईट कलर चंद्राचा पण आहे आणि व्हाईट 1200 लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे, म्हणूनच तर आपण लक्ष्मीपूजनाला व्हाईट 1200 ठेवत असतो, कारण विष्णू आणि लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. मग हे 1200 आपल्याला शरद पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी आणायचे आहे. तुम्हाला जेवढे वाटतील तेवढ्यानुसार तुम्ही आणू शकता. आणि काचेची भरणी का? कारण काचेच्या भरणीमधनं दिसतं, कारण आपण काचेच्या भरणीमध्ये 1200 भरले तर बाहेरनं आपल्याला दिसतं ना की आतमध्ये 1200 आहे आणि त्याच्यावरती चंद्राचा प्रभाव पण पडेल. ते 1200 काचेमध्ये भरून तुम्हाला बाहेर तुमच्या गॅलरीमध्ये म्हणा, माडीवरती म्हणा, रात्रभर ठेवायचं आहे. म्हणजे चंद्राचं 16 कला गुणांनी जो तो चंद्र आहे त्या चंद्राची प्रतिमा पूर्ण त्या 1200 पडतील आणि मनाच्या भावनेनी तुम्हाला ठेवायचं आहे. हे तुम्ही घरची लेडीज जी लक्ष्मी आहे, ज्यांच्या जीवनामध्ये सुखावा आहे, तरी ते पण करा. सगळ्यांना आपल्याला विष्णू आणि लक्ष्मीसारखं जीवन पाहिजे तर मी तर म्हणते सगळ्यांनीच हा उपाय करा. काचेच्या भरणीमध्ये आपण 1200 भरले, ती भरणी आपण रात्रभर उद्या शरद पौर्णिमेच्या दिवशी आपल्या टेरेसवरती, गॅलरीत, कुठेतरी म्हणा, आपण आपल्या खिडकीमध्ये जरी ठेवली त्याच्यावरती चंद्राची किरणं जरी पडली तरी चालते. दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरातमध्ये ठेवा, लक्ष्मी मातेची माळ वगैरे घेता, त्यानंतर रोज तुम्ही तो 1 तुमच्या मिस्टरांना द्या आणि तुम्ही खा. आणि तो 1200 ती भरणी तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये, तुम्ही जिथे झोपता त्याच्या बाजूला ठेवा, म्हणजे येता जाता तुमचं त्या 1200 लक्ष जाईल आणि तुम्ही दोघं पण तो एक काढून खाणार, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये गोडावा येणार. कारण 1200 व्हाईट कलर आहे आणि लक्ष्मी मातेला व्हाईट कलरची मिठाई अत्यंत प्रिय आहे. कारण मी नेहमी सांगत असते की तांदळाची खीर तुम्ही तिला द्या. मग ह्या 1200 उपाय जेव्हा तुम्ही करणार, तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला गोडावा निर्माण होताना दिसणार. आता दुसरी गोष्ट, आपण इमोशनली खूप बॅलेन्स नसतो कधी पण. आपण काय म्हणतो की मी खूप इमोशनली नेहमी, बघा मला ना थोड्या थोड्या गोष्टींमध्ये राग येतो आणि एकदम मी नाराज पण होते, माझं ना मूड एकदम चेंज होत राहते, कारण मी इमोशनली बॅलेन्स कधीच होऊच नाही शकत. मग आपल्याला काय करायचं आहे या गोष्टीसाठी? जर तुमचा मनाचा चंद्रमा मजबूत नाही, तुम्हाला भीती वाटते, तुम्हाला कुठे एक्झामला वगैरे गेले त्या गोष्टीची भीती वाटणे, नेहमी नर्वस राहणे, तुम्ही या चंद्रमाला म्हणजे या शरद पौर्णिमेला संध्याकाळी व्हाईट कलरची ओढणी घेऊन, आपल्याला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये ते जेंट्स लोक व्हाईट कलरचं दुपट्टा डोक्याला बांधतात,
तसा दुपट्टा तुम्हाला घ्यायचा आहे. या तुमच्याकडे ओढणी जरी असेल व्हाईट कलरची ती पण चालेल. तुम्हाला ते दुपट्टा पूर्ण स्वतःला रॅप करून घ्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनटं चंद्रामध्ये बसायचं आहे. तुम्ही माळीवर बसा, गॅलरीमध्ये बसा संध्याकाळच्या टाईमला, आणि जर होत असेल तर अर्धा घंटाही बसले तरी काही हरकत नाही. तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या गंगाजलचं थोडंसं पाणीचे छिटे तुमच्या अंगावरती मारा ते दुपट्टा घेतल्यानंतर. त्यानंतर तुम्ही तिथे जा आणि चंद्राकडे बघून तुमची विशेष जी पण असेल ते तुम्ही मागा. लक्ष्मी मातेला तुम्ही बघा, तिच्याकडे बघितल्याबरोबर आपल्याला किती चांगलं एक प्रतीक दिसते. तिच्यामध्ये सुख समृद्धीचं तेज तिच्या चेहऱ्यावरती दिसते आणि चंद्र पण कसा चमकतो मग तशी चमक आपल्यामध्ये येते आणि आपल्या मनाचा पण चंद्रमा मजबूत होतो. ज्यांना पण वाटत असेल की मी पण चंद्रासारखं चमकावं आणि माझ्या मनामध्ये पण धैर्यता यावी, तर हा उपाय दर पौर्णिमेला करा. पण या शरद पौर्णिमेपासून तुम्ही सुरू करा, हर पौर्णिमेला संध्याकाळी करा. जर तुमच्यामुळे नाही 15 मिनटं बसणं होत, फक्त 10 मिनटं बसा चंद्राकडे, फक्त चंद्राची किरणं ही तुमच्यावरती आली पाहिजे. मग या शरद पौर्णिमेला आपल्याला काय करायचं आहे, एक वैवाहिक सुख चांगलं होण्यासाठी बत्ताशाचा उपाय करायचा आहे आणि दुसरा आपल्या स्वतःसाठी आपल्यामध्ये चमक येण्यासाठी मी जो हा उपाय आता तुम्हाला व्हाईट कलरचा सांगितलेला आहे तो सुरू करा. बघा तुम्हाला याचे खूप चांगले असे रिझल्ट येतील, कारण भावना सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी उपाय दिला आणि तुम्ही भावनेने केला तर नक्कीच तुम्हाला याचे रिझल्ट येतील.